सध्या देशभर CAA आणि NRC कायद्याचा विरोध होत असताना दिसून येतोय, तर दुसरीकडे मात्र भाजप कार्यकर्ते या कायद्याचा प्रचार आणि प्रसार करीत आहेत. पिंपरी चिंचवड शहरात हळदी कुंकवाच्या कार्यक्रमात कायद्याच्या माहितीची पुस्तिका वाटण्यात आली. भाजप कार्यकर्ते NRC आणि CAAच्या समर्थनात आपला प्रचार आणि प्रसार जोरदार करताना दिसून येतात. पिंपरी चिंचवड शहरात हळदी कुंकवाच्या कार्यक्रम पार पडला. भाजपच्या विना सोनवलकर यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. हळदी कुंकवाच्या कार्यक्रमात वाण द्यायची पद्धत असते, याच निमित्ताने या कार्यक्रमात महिलांना CAA NRC कायद्याची माहिती पुस्तिका वाटप करण्यात आल्या. CAA NRC कायद्याबद्दल जनजागृती व्हावी हा उद्देश यामागे होता. मकर संक्रांतीच्या हळदी कुंकवाचं आयोजन मी केलं होतं, त्यासाठी मी माझ्या सर्व मैत्रिणी असतील, ज्येष्ठ महिला भगिनी असतील यांना या कार्यक्रमासाठी आमंत्रित केलं होतं. खरं तर दर मकर संक्रांतीला काहीतरी वस्तू वाण म्हणून लुटली जाते, तर यावेळेस मी जरा वेगळा विचार केला. सध्या देशभर गाजत असलेला विषय म्हणजे CAA, भारतीय नागरिकत्व सुधारणा कायदा. तर या कायद्या संदर्भामध्ये अनेक समज गैरसमज समाजामध्ये निर्माण झाले आहेत, अनेक ठिकाणी त्याविरोधात निदर्शनं केली जातात. अनेक लोकांना कुठेतरी असं वाटतं आहे की हा कायदा आपलं नागरिकत्व हिरावून घेणारा आहे, तर लोकांना त्याबद्दल माहिती मिळावी, लोकांच्यामध्ये तो संभ्रम दूर व्हावा म्हणून महिलांच्या थ्रू त्या घरामध्ये एक पुस्तिका वाटली, ज्याच्यामध्ये या कायद्यासंदर्भातील विरोध आणि वास्तव या दोन्ही गोष्टींचं विश्लेषण केलेलं आहे. त्याद्वारे लोकांमध्ये अनेक गोष्टी क्लिअर होतील आणि लोकांनाही या कायद्याची पुरेशी माहिती मिळेल. हा कायदा तुमचं नागरिकत्व घेण्याचा नसून हा नागरिकत्व देण्याचा कायदा आहे, हे आपण सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे. आणि यासाठीच मी या हळदी कुंकूच्या निमित्ताने वाण म्हणून ही CAA माहिती पुस्तिका वाटलेली आहे.